प्रत्येक जणामध्ये एक लहान मूल दडलेलंच असतं. अरे 80 वर्षाचा मनुष्य झाला, 60, 70, 50, 40, 35, 32, 20 जे काय असेल स्त्री असो की पुरुष, त्या प्रत्येकामध्ये एक बालक दडलेला आहे. त्या बालकाला मोकळेपणाने जगू द्या. खोट्या समजूंच्या खाली स्वतःच्या लहान मुलाला आणि स्वतःतल्या लहान मुलालाही तुरुंगात डांबू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचं इंटेलेक्च्युअल ग्रोथ म्हणजे त्याच्या बुद्धीची वाढ, बुद्धीचा विकास, वाढ होण्याविषयी विकास, त्याच्या कार्यशक्तीचा विकास हा कशाने होतो? त्याच्यातलं बालक जेव्हा अधिकाधिक हेल्दी म्हणजे आरोग्यवान राहतं तेव्हाच. आपण मॅच्युअर होतो तर आपल्यातलं ते मूल मेलं नाही पाहिजे स्वतःमधलं, ते मूल जगवा, त्या मुलाला वाढू द्या. ह्याचा अर्थ तुम्ही बालिश चेष्टा करा असं म्हणणार नाही. आलक्षण तुम्ही मॅच्युअर माणसं आहात, मॅच्युअरसारखंच वागा, प्रश्नच नाही. पण मॅच्युअर म्हणजे वागताना स्वतःबद्दल जे बालक आहे त्या बालकासमोर मोकळीक द्या. बाबा आम्हाला समजत नाही आहे आमच्यातलं बालक म्हणजे नक्की काय, ते बालक आम्ही ओळखायचं कसं, ते बालक आम्ही शोधायचं कसं,